Hello class, welcome. Today we are going to see our fifth lesson of English Kumar Bharati of 10th standard. And the name of lesson is His First Flight. It's the fifth lesson in our unit number first. Now we are going to start. There are few instructions. जर शक्य असेल तर तुमच्या फोनमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये आपल्या ई बालभारतीवरील आपल्या पुस्तकाची पी डी एफ फाईल तुम्ही ओपन करू शकता. जर का तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही 83 90 55 66 या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा helpvpr@gmail.com ह्यावरती मेल करू शकता. आणि तिसरी अतिशय महत्त्वाची सूचना की ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही शब्दार्थ सांगणार आहे व कॅबलरी ते तुम्ही प्लीज नोट डाऊन करा व ती पाठ करा. Okay, now we will see this basic introduction of this topic. This lesson gives us very important event in Bert's life, that is his first flight. समुद्र पक्षाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो किंवा एक महत्त्वाची घटना असते म्हणजे त्याचं पहिली उडी, ज्या वेळेला तो पहिल्यांदा हवेमध्ये उडायला शिकतो, तरंगायला शिकतो, त्यावेळी त्याची पहिली उडी. तर तो जो स्मॉल छोटासा पक्षी जो असतो तो उडण्यासाठी घाबरत असतो. तर तो कशाप्रकारे आपल्या भीतीवरती कंट्रोल मिळवतो किंवा ताबा मिळवतो आणि त्याची पहिली उडी आहे ती पूर्ण करतो हे या धड्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, आपण स्टार्ट करूया. वी विल स्टार्ट विथ पॅसेज नंबर 1. द यंग सिंगल वॉज अलोन ऑन हिज लेज. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर. नाव लेज म्हणजे खडकांची रांग, रॉकी सर्फेसेस. तो छोटासा सिंगल त्याच्या खडकांच्या रांगेमध्ये एकटाच होता. त्याची बहीण आणि त्याचा भाऊ आदल्या दिवशीच उडून गेलेले होते. ही हॅड बीन अफरेड टू फ्लाय विथ देम. तो त्याला त्यांच्याबरोबर उडायला भीती वाटत होती. सम हाऊ ही हॅड टेकन अ लिटिल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द एज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकम अफरेड. तर इथे दोन शब्द आलेत, ब्रिंक आणि फ्लॅप. ब्रिंक म्हणजे कडा, शेवटचा टोकाचा भाग किंवा कडा आपण म्हणू शकतो, एज, लास्ट एज. आणि फ्लॅप म्हणजे पंख पडपवणे, मोशन ऑफ विंग्स. तो बऱ्याच वेळेला छोटासा एक धाव घ्यायचा व त्याचे पंख पडपडून उडण्याचा प्रयत्न करायचा. थोडं पुढं आल्यावर त्याला भीती वाटायची. The great expanse of sea stretched down beneath and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings could never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. त्या खडकांच्या रांगेखाली असा विशाल समुद्र पसरलेला होता आणि खाली जाणं म्हणजे हे खूप जास्त अंतराचं होतं. हे अंतर खूप होतं. त्याला बऱ्याच वेळेला असं वाटत होतं की त्याचे पंख त्याला आधार देणार नाहीत व तो उडू शकणार नाही. त्याच्यामुळे तो त्याचे मान खाली घालून परत त्याच ठिकाणी जाऊन बसायचा जिथे तो रात्री झोपला होता. पॅसेज नंबर 2. इवन व्हेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन रन टू द ब्रिंक clapped their wings and flew away. He failed to muster up the courage to take that plunge which appeared to him so desperate. आता त्याचा लहान भाऊ व लहान बहीण त्यांचे पंख त्याच्यापेक्षाही छोटे होते, तरीसुद्धा ते कड्यापर्यंत गेले, त्यांनी पंख पडपडले आणि ते उडून गेले. बट ही फेल टू मस्टर अप द करेज. मस्टर अप करेज म्हणजे त्याला हिंमत एकटवता आले नाही. मस्टरअप म्हणजे एकटवणे, की आपण तिथपर्यंत जाऊ आणि आपण उडू शकू. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग हिम श्रीली अपब्रेडिंग हिम थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार ऑन हिज लेज अनलेस ही फ्लू अवे. आता ते दोन शब्द आहेत श्रीली. श्रीली म्हणजे कर्कश आवाज जे पक्षी काढतात तो, आणि स्टार म्हणजे उपाशे. आता त्या सिंगलचे आई वडील बऱ्याच वेळा तिथे आले, त्याने त्याला बोलवलं, त्यांच्या भाषेमध्ये त्याला धमकी दिली, पाश ठेवण्याची पण भीती दाखवली. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण तो काही जागचा हलत नव्हता.
SS number 3. That was 24 hours ago. Since then, nobody had come near him. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for a fish. आता ह्या घटनेला जवळजवळ 24 तास होऊन गेलेले होते, म्हणजे एक अख्खा पूर्ण दिवस, आणि त्याच्यापाशी कोणीही आलं नव्हतं. आदल्या दिवशी त्याने हे पाहिलं होतं की त्याचे आई वडील त्याच्या भावाला आणि बहिणीला बऱ्याच गोष्टी शिकवत होते, जसं की उडायचं कसं, त्यानंतर लाटांपासून मासा वाचायचं कसं, आणि मासा पकडण्यासाठी पाण्यामध्ये झेप कशी घ्यायची. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड ड्यूर इट स्टँडिंग ऑन अ रॉक वाईल हिज पॅरेंट्स सर्कल्ड अराउंड रेजिंग अ प्राऊड कॅकल. त्याने त्याच्या भावाला हे करताना पाहिलं होतं. हेरिंग नावाचा एक मासा आहे आणि डिवर म्हणजे अधाशेपणे खाणे. आणि त्याने तो मासा पकडला आणि त्याचे पॅरेंट्स त्याच्या भोवती उभे होते आणि त्याला एक चांगलं काहीतरी काम केलं म्हणून त्याला त्याची प्रशंसा देत होते, त्याला शाबासकी देत होते त्यांच्या आवाजामध्ये. And all the morning, the whole family had walked about the bleak plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. आणि सकाळ सकाळ ती पूर्ण फॅमिली, म्हणजे आई वडील आणि मोठा भाऊ आणि छोटी बहीण, एका पठारावरती गेले की जे पठार त्याच्या खडकांच्या रांगेपासून बरोबर दुसऱ्या बाजूला होते, आणि ते त्याला जसं काही टोमणे मारत होते त्याच्या भित्र्यापणासाठी. प्लेटू म्हणजे पठार आणि पॉवरडाईज म्हणजे भ्याडपणा किंवा भित्रेपणा. ओके, क्वेश्चन नंबर 4. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. आता सूर्य वरती आला होता आणि सगळीकडे प्रकाश पडला होता. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. त्याला ते गरमी लगेच जाणवली कारण त्याने आदल्या दिवशी काहीही खाल्लं नव्हतं. He stepped slowly out to the brink on the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wing. तो कड्यापाशी आला आणि तो निहाळू लागला. तो एकाच पायावरती उभा होता, दुसरा पाय त्याने आपल्या पंखामध्येच लपवलेला होता. He closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. त्याने एक डोळा झाकला व नंतर दुसरा डोळा झाकला आणि पडण्याचं नाटक केलं. प्रिटेंडेड म्हणजे दाखवणे, खोटं खोटं दाखवणे किंवा नाटक करणे ह्या अर्थाने. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम, पण तरीही त्याच्या लक्ष दिलं नाही. He saw his two brothers and sisters lying on a plateau, dozing with their heads sunk into their necks. त्याने हे पाहिलं की त्याचा भाऊ आणि बहीण त्या पठारावरती बसून आपले डोके वर खाली करत होते. डोझिंग म्हणजे पटकन होणारे हालचाल, जे पक्ष्यांची मान ज्या प्रकारे हालते त्याला आपण इथे डोझिंग विथ देअर हेड्स असं म्हणू शकतो. डोझिंग म्हणजे पटकन होणारे हालचाल, quick action, closing means quick action. Passage number 5. His father was preening the feathers on his white back. Preening म्हणजे पक्षी आपल्या चोचीने आपले पंख साफ करतात, त्याला स्वच्छता करणे. Preening म्हणजे क्लीनिंग या अर्थाने. Only his mother was looking at him. त्याचे वडील चोचीने त्यांचे पंख साफ करत होते, फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. She was standing on a little high hump on the plateau. The hump म्हणजे उंचवटा भाग किंवा आपण त्याला मदार म्हणू शकतो. ती एका छोट्याशा उंचवट्या भागावरती बसून त्याकडे बघत होते. Her white breast thrust forward. तिचं पांढरशुभ्र पोट पुढे आलं होतं. Now and again she tore a piece of fish that lay at her feet and then scrapped each side of her back on the rock. तिने एक मासा घेतला आणि त्या माशाचे आपल्या चोचीने तुकडे केले. द साईट ऑफ फूड
मॅडर नाही अशा प्रकारचा अन्न बघून त्याच्या मनामध्ये खूप काय म्हणू शकतो की त्याचे प्रचंड इच्छा झाले, त्याच्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं. हाऊ ही लव टू टिअर द फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बेक नाव अँड अगेन टू वेट इट. ते त्याला ते आपल्याला करायला मिळेल अशा आशेने त्याला खूप हाय असं वाटलं की ते अन्न आपल्या चोचीने फाडायचं, त्याचे तुकडे करायचे आणि परत आपल्या चोचीला तार लावायचे. स्क्रॅपिंग म्हणजे तुकडे करणे, घासणे. ओव्हेट म्हणजे धार लावणे. अर्थ ओके. दिस इज द एंड ऑफ पार्ट वन. वी विल सी पार्ट टू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.